सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। आज रोजी आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। ही जी तूर पाहतात, ह्या तुरीला विद्युतचे दोन स्प्रे झालेले आहेत। एक पहिला स्प्रे आहे 60 ते 70 व्या दिवशी, प्रतिपंप 5 मिली एकरी 30 मिलीच्या ह्या प्रमाणे त्यांनी वापरलं होतं। दुसरा स्प्रे माझ्या मते आत्ता 110 दिवसाला 110 दिवसाच्या आसपास त्यांनी वापरलेला आहे। तर आपण या तुरी विद्युतचा परिणाम पाहण्यासाठी आपण इथं आलोत। तर विद्युतचा परिणाम काय नेमका झाला दोन स्प्रेमध्ये, तर आपण आता ही पाहंदी पाहू शकतो। ही पाहंदी पहा, ही पाहंदी पहा, आता या फांदीला ब्रँचेस किती आहेत पहा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फांद्या आहेत, आणि 10 फांद्या ते 10 ही फांद्याला तुम्ही माल पाहू शकता। हे बघा किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला कुठून निघालेलं आहे, जवळपास 1 ते 1.5 फुटापासून फूल आणि मोठ्या प्रमाणात, आणि फुलाचं रूपांतर लगेच शेंगामध्ये होत आहे, आणि शेंड्याला सुद्धा तुम्हाला फ्लावरिंग आणि हे चालू आहे। तर हे तुम्ही अजून पाहू शकता। आज रोजी जर विषय घेतला तर आजची तारीख आहे 15/11/2022। आपण यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आहोत। गावाचं नाव काय? हिवरी। गाव हिवरी, तालुका यवतमाळ, जिल्हा यवतमाळ, जिल्हा यवतमाळ। तर हा आहे विद्युतचा परिणाम, आणि फ्लावरिंग बिलकुल गळ नाही, कारण फुलाची गळ लगेच फुलाचं रूपांतर तुम्हाला चट्ट्यामध्ये होताना दिसत आहे। कारण काय होतं, तुरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फूल निघतं पण फूल टिकत नाही, म्हणजे लगेच तुम्हाला गळून खूप मोठ्या प्रमाणात गळून जाते। पण विद्युत जर मारलेला प्लॉट असेल तर निश्चितच तुम्हाला फुलाचं रूपांतर लगेच शेंगात व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते। आज रोजी बऱ्याच बांधवांनी जर विद्युतही वापरलेलं नसेल आणि तुमच्या शेतामध्ये फूल कुठं मोठं दिसायला सुरुवात झालं, तर आजही वापरू शकता पंपाला 5 मिली ह्याप्रमाणे। आणि जर पूर्णच फवारणीचा जर शेड्यूल म्हणलात तर सेलक्रॉन 40 मिली, स्वाधीन 50 ग्रॅम आणि विद्युत 5 मिली प्रतिपंप, ह्या हिशोबानं जर तुम्ही वारलात, आणि पर एकरचा जर हिशोब घेतला आपण तर 30 मिली विद्युत पर एकरला, 500 ग्रॅम स्वाधीन आणि 400 ml सेलक्रॉन। ह्यामध्ये काय होईल, तुम्हाला सगळे पाणी गुंडाळणाऱ्या आळीसोबतच बुरशीजन्य रोगालाही चांगल्या प्रकारे नियंत्रणात येईल, आणि दुसरं महत्त्वाचं विद्युतमुळं फूल निघायला मदत चांगल्या प्रकारे होईल, आणि फुलाचं रूपांतर लगेच तुम्हाला चट्ट्यामध्ये शेंगामध्ये व्हायला मदत होईल, कारण फुलगळ बिलकुल होऊन देणार नाही। हा आहे विद्युतचा परिणाम, हा प्रत्यक्ष पाहण्यासाठीच आपण इथं आलेलो होतो। हे बघा, यांनी दोन स्प्रे घेतल्यामुळं तुम्हाला हे मोठ्या प्रमाणात ब्रँचेस निघतच प्रत्येक फांदीला तुम्हाला मोठ्या प्रमाणात शेंगा लागायला सुरू झालेत। तुम्ही आता ह्याची जर हाईटचा विषय घेतला तर हे मापावर किती फूट आहे, फुटात टाका तुमचं। हे बघा, हे कम्प्लेट इथून जे सुरुवात झाली तर पार इथंपर्यंत, म्हणजे जवळपास 2 फुटापासून म्हणजे तुम्हाला फुलाचं रूपांतर शेंगात असं व्हायला मदत होईल, जेणेकरून तुमचं निश्चितच उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ होईल। धन्यवाद।